औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातल्या सरस्वती हत्तीणीनं उद्यानात धिंगाणा घातला. उद्यानातील साफसफाई कर्मचारी भागीनाथ मस्के साफसफाई करत असताना सरस्वतीनं अचानक सोंड मारून हल्ला केला. मस्के जमिनीवर पडल्यावर सरस्वतीनं पाय मारल्यानं मस्के यांच्या डोक्याला जबर जखम झाली. भेदरलेल्या अवस्थेत मस्के यांनी तिथून पळ काढत आपला जीव कसाबसा वाचवला. जखमी मस्के यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या डोक्याला 14 टाके पडले असून मस्के यांचा हात देखील या घटनेत मोडला आहे. कसं निघलं मला माहिती आहे. आज सकाळी ते आमच्या जोडीदाराच्या अंगावर पण धावून गेली ती ऐकत नव्हती. पण दुपारून मी तरी सोडणार नव्हतो तिला. मला आपण झाडू मारून पाणी पाजून जा कोणाली ना. तेवढ्यात मी साफसफाईसाठी गेलो तिला मागची लात मारली तिला. घटनेनंतर उद्यानातील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद करत उद्यान अधिकाऱ्यांकडे तातडीनं धाव घेत आपल्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. उद्यानातील हत्ती इतरत्र हलवण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच हत्ती स्थलांतरित होईल असं उद्यान अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यावर कर्मचाऱ्यांनी आपलं काम बंद आंदोलन मागे घेतलं. आम्ही काय केलं, एक 3-4 महिन्यापासून एक केरळमधलं जे इतर प्राणी संग्रहालय जे आहेत आपल्यासारखंच, तर त्यांची पण डिमांड आहे. त्यासाठी हा प्रयत्न चालू आहे की बाबा या हत्तीं जे आहे तर त्या हत्तीला तिकडे शिफ्ट करण्यासाठी कुठं केरळमध्ये वगैरे त्या केरळच्या प्राणी संग्रहालयामध्ये. उद्यानात कर्मचाऱ्यांनी सुरक्षा ऐरणीवर असल्याचा आरोप करणं काही नवीन नाही. भागीनाथ मस्के यांनी तात्काळ पळ काढल्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र उद्यान प्रशासनानं देखील तेवढीच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.